बजरंगी स्पोर्ट्स एकेडमी की ओर से भाजपा महामंत्री नितिन सिमली द्वारा हर साल की तरह इस साल भी मकर संक्रांति की पूर्व संध्या पर नायलोन मांजा जन जागृति करते हुए नायलोन मांजा इस्तेमाल ना करें, नायलोन मांजा से कितनी हानि होती है, ये सारी बातें उन्होंने अपने इस जन जागृति अभियान के तहत पतंग खरीदने आए लोगों को समझाई। आइए और क्या कहा नितिन सिमले ने, डालते हैं एक नजर। मकर संक्रांति के अवसर पर आसमान में खूब पतंगबाजी हो रही है, लेकिन इसी दौरान नायलॉन मांजे के बढ़ते इस्तेमाल की वजह से दर्दनाक हादसे होने लगे हैं। इसे लेकर बजरंगी स्पोर्ट्स अकादमी के विद्यार्थियों ने जूनी शुक्रवार इलाके में कबूतरों के माध्यम से नायलॉन मांजे का इस्तेमाल नहीं करने का संदेश दिया है। नितिन सिमले रानर जूनी शुक्रवार प्रभाग 31 बजरंगी है, बजरंग दला पासून संघापासून आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता है। आमची बजरंगी स्पोर्ट अकादमी ही एक शैक्षणिक संस्था है, त्याच्यामार्फत वेळोवेळी काहीतरी सामाजिक कार्य ते कोविडमध्ये असो, ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून असो, मुलांना शिकवण्यापासून असो, लाठीकाठी कानपट्टा तलवार हे सर्व आम्ही शिकवतो। त्यासोबत हा आमचा 11वा आंदोलन आहे नायलॉनच्या विरोधात। हा नागपूर शहरातला सर्वात मोठा मार्केट आहे पतंग मांजाचा, पण इथंही असं होतं का प्रत्येक दुकानामध्ये नायलॉन मांजा विकायचा आधी, पण ते आंदोलन करता 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 आज 90% संपला आहे। पण जे बाहेरच्या ज्या वस्त्या आहे तिथे नायलॉन मांजाच्या आज पण विक्री चालू आहे। त्याच्यामध्ये हसनबाग, गोविंदपुरा, ताजनगर, आणखी खरबी वगैरे अशा वस्त्या आहेत, तिथं काहीतरी लोक चोरून छुपवून विकतात, पण त्या विकायला काही त्रास नाही। पण त्यांना जर कोणाचा जीव जात असेल तर मग असा मांजा कोणत्या कामाचा? प्राणी पशुपक्षी आणि त्याच्यासोबत मनुष्याला पण हानी आहे। कित्येकतरी मुलं मृत्यूमुखी पडले आहे नायलॉन मांजासाठी। आमचा सतत प्रयास चालू आहे, हा 11वा वर्ष आहे। पुढच्या वर्षी आम्ही या शांती संदेश न देता एक मोठा आक्रमक आंदोलन करू, त्याच्यासाठी मग काही आम्हाला करावं लागेल ते झालं। आज शिमले यांनी जे आंदोलन उभं केलं आहे ते अत्यंत आवश्यक आहे, आणि आपल्या या देशामध्ये चीनचा जो मांजा येऊन आणि या मांजाच्या माध्यमातून पशुपक्षी यांची जाऊन राहिलेली आहे, पतंगीचा शौक आपला हा धुराधुरी असला तरी पण या मांजाच्या माध्यमातून जो नुकसान होतं, आता माझ्या घराच्या मागे राहणारा एक तरुण माणूस हा पुलावरून जात असताना त्याच्या डोळ्यावरून गेला, फक्त पापणीला 7 टाके लागले आणि फक्त बुबुळ वाचलं। एका बाईचा पाय हाडापर्यंत तो मांजा गेला, त्याच्यामुळे रक्तबंबाळ झाली। आज रोज आपण पेपरवर हे वाचून राहिलो, तर वास्तविक पाहता याच्यावरती शासनाने आणि जनतेनेसुद्धा समजदारीपणाने चांगल्यापणाने आणि याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि हा मांजाचा आपण बहिष्कार केला पाहिजे। वास्तविक पाहता आपण पाहतो की आपल्याला जे जनजीवन आणि याच्याबरोबर पशुपक्षी या सर्व आपला संसार आहे, आणि याच्यामुळे आपलं जीवन चांगलं आहे, आणि यांनासुद्धा झाडावर बसले असताना जो मांजा अटकतो त्याच्यामुळे ते अटकतात, जखमी होतात। वास्तविक पाहता हा फार मोठा ऱ्हास आहे आपल्या देशाचा, आणि म्हणून मी या आंदोलनाला पाठिंबा देतो। आणि शिमले यांनी जो उपक्रम घेतलेला आहे असाच चालू राहो आणि जनजागृती राहो अशी मी कामना करतो। धन्यवाद। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की उद्या संक्रांत आहे आणि परंपरेनुसार दरवर्षी पतंग महोत्सव नागपुरात मोठ्या प्रमाणात असतो। गेल्या अनेक वर्षापासून आधी सुताचा मांजा, सुताचे जे हे आहे धागा, त्याचा मांजा, त्या मांजाचे मांजावर लोक पतंग उडवायचे, काट काट हा विषय व्हायचा। परंतु मागील ह्या 7-8-10 वर्षापासून नायलॉन मांजा हा नवीन मांजा या शहरात आला, शहरात देशात आला। आपण बघतो आहे का नागपुरात आत्ता संक्रांती यांच्या ह्याच्या आधी 8-10 जणांचे गळे कापल्या गेले, आणि मुळात हा मांजा जीवघेणा मांजा आहे। त्याच्यामुळं नागपूरकरात बजरंग आघाडीच्या माध्यमातून दरवर्षी या भागात वेगवेगळ्या स्वरूपाचं आंदोलन हे होत असतं। यावर्षी बजरंग अकॅडमीने निर्णय घेतला का या भागात कुठेही नायलॉन मांजा कुणी विकता कामा नये। माझी विनंती आहे दुकानदारांना का त्यांनी नायलॉन मांजा विकू नये, आणि जे ग्राहक आहेत त्यांनी नायलॉन मांजा घेऊ नये। कारण आज आपण बघतो आहे का अनेक लोकांचे गळे कापले गेले, अनेक लोक मृत्यूमुखी पडले। आज स्थिती अशी आहे त्या नायलॉन मांजामुळं जी परिस्थिती आज निर्माण झाली आहे, लोकं रस्त्यावरून जाताना 14-15 तारखेला जीव मुठीत घेऊन चालत असतात। त्याच्यामुळं मी सरकारला विनंती आहे का नायलॉन मांजा पूर्णपणे बंद करावा, आणि नायलॉन मांजाला बंदी आहे परंतु तरी
काही व्यवसायी स्वतःच्या लालसेपोटी हा व्यवसाय हा धागा धागा रसून हा नायलॉन मांजा विकत घेतात आणि ते विक्री करतात. अशावर कठोर कारवाई करावी मला असं वाटतं. अटेम्प्ट मर्डर या लोकांवर दाखल झाला पाहिजे. ते नायलॉन मांजा मांजा विकताना भेटतील त्यांच्यावर अटेम्प्ट मर्डर दाखल झाला पाहिजे आणि त्यांना कोठेतरी डांबलं पाहिजे. याचं कारण दुसऱ्याचा जीव घेणं हा व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर तुमच्यावर अशा प्रकारची कारवाई होते हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा नायलॉन मांजा हा बंद होईल आणि लोकांना याचा जे आता लोक अडीअडचणीत असतात घर निघताना विचार करतात कसं जायचं नायलॉन मांजा काय लागणार नाही तर हा विषय घेऊन आता जनजागृती आवश्यक आहे आणि गव्हर्नमेंटला विनंती आहे की बा असे लोक जे नायलॉन मांजा मिळत विकत असतील त्यांच्यावर अटेम्प्ट मर्डर हा गुन्हा त्यांच्यावर दाखल करावा. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहड किस्सा क्षितिजा देशमुख BCN News नागपूर.